नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातील एक छोटासा चॅप्टर पाहणार आहोत। त्या चॅप्टरचं नाव आहे दक्षिणेकडील प्राचीन राजे। जे की 6वीच्या जुन्या पुस्तकामध्ये हा 12वा चॅप्टर होता आणि नवीन 6वीच्या पुस्तकामध्ये दक्षिण भारतातील प्राचीन राज्य असं त्या टॉपिकचं नाव दिलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण जुन्या पुस्तकातील नोट्स आणि नवीन पुस्तकातील नोट्स अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन करून एकदम दर्जेदार अद्ययावत नोट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। उत्तर भारताप्रमाणेच दक्षिण भारतातही अनेक राजघराणी उदयाला आली। त्यापैकी सातवाहन, वाळवा, कटक, चालुक्य व पल्लव या घराण्याची कारकीर्द भारताच्या इतिहासात महत्वाची होती। आता आपण पाहू सातवाहन या घराण्याबद्दल। जे की सातवाहन प्राचीन राज्य आहे त्याच्याबद्दल एकदम सविस्तर माहिती पाहू। इसवी सन पूर्व पहिल्या शतकात सातवाहन सत्तेचा उदय झाला। परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकेल की इसवी सन पूर्व पहिल्या शतकात कोणत्या सत्तेचा उदय झाला। तर इसवी सन पूर्व पहिल्या शतकात सातवाहन सत्तेचा उदय झाला। सातवाहन सत्तेचा उदय कधी झाला? तर सातवाहन सत्तेचा उदय इसवी सन पूर्व पहिल्या शतकात सातवाहन सत्तेचा उदय झाला। महाराष्ट्र, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या प्रदेशात त्यांचे राज्य होते। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या प्रदेशात कोणाचे राज्य होते? तर सातवाहन सत्तेचे राज्य होते। आता हा प्रश्न 2015 टीईटीला येऊन गेलेला आहे की महाराष्ट्रातील प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण ही सातवाहन यांची राजधानी होती। सातवाहन यांची राजधानी कुठली? तर महाराष्ट्रातील प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण ही सातवाहन यांची राजधानी होती। सातवाहन घराण्यातील गौतमी पुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध होता। आता सातवाहन घराण्यातील कोणता राजा प्रसिद्ध होता? तर सातवाहन घराण्यातील गौतमी पुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध होता। गौतमी पुत्र सातकर्णी हा कोणता राजा होता? तर गौतमी पुत्र सातकर्णी हा सातवाहन घराण्यातील राजा होता। नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात त्याच्या राज्य विस्ताराचा उल्लेख असून त्याचा उल्लेख त्रिसमुद्र तोई पीतवाहन म्हणजे ज्याचे घोडे तीनही समुद्राचे पाणी प्यायले आहेत असा होतो। आणि या गौतमी पुत्र सातकर्णी यांच्या बद्दल साऊथ मध्ये पिक्चर येऊन गेलेला आहे। अतिशय उत्तम पिक्चर होता। अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागर म्हणजे जी तीन समुद्राचे पाणी प्यायले तीन समुद्र कुठले? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागर। जुन्नर मधील व्यापारी दृष्टीने महत्वाचा होतं काय? तर जुन्नर मधील नाणेघाट हा व्यापारी दृष्टीने महत्वाचा होता। नाणेघाट हा व्यापारी दृष्टीने महत्वाचा होता। नाणेघाट हा कोठील होता? तर जुन्नर मधील। तेथील एका गुहेत नागनिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे। कोणत्या राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे? तर नागनिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे। नागनिका ही कोणत्या घराण्याची राणी आहे? तर नागनिका ही सातवाहन राणी आहे। पैठण, तेर आणि भोकरदन येथील बाजारपेठेतून रोम पर्यंत माल जात होता। तसेच रोमच्या बाजारातून माल इकडे येत होता। सातवाहन राजांच्या काळात भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कानेरी येथील लेण्यांची निर्मिती झाली। कोणाच्या काळात भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कानेरी येथील लेण्यांची निर्मिती झाली? तर सातवाहन राजांच्या काळात। आता सातवाहन राजांच्या काळात कोणत्या लेण्यांची निर्मिती झाली? तर भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कानेरी येथील लेण्यांची निर्मिती झाली। याच काळात म्हणजे सातवाहन काळात गाथा सप्तशक्तिकी आणि महाराष्ट्र की प्राकृतिक भाषेतील काव्य ग्रंथ रचला गेला। कोणाच्या काळात गाथा सप्तशक्तिकी आणि महाराष्ट्र की प्राकृतिक भाषेतील काव्य ग्रंथ रचला गेला? तर सातवाहन काळात। हाल या सातवाहन राजा हा त्यांचा कर्ता होता। कशाचा? गाथा सप्तशक्तिकी याचा। हाल हा सातवाहन राजा त्याचा कर्ता होता असे मानले जाते। आता सातवाहन घराण्याबद्दल आपण जेवढी माहिती पाहिली तेवढी सगळी नवीन पुस्तकात सुद्धा जशास तशी होती। काहीही शब्द बदल नव्हता। आता आपण पाहू वाकाटक घराणे। फक्त वाकाटक घराण्याची माहिती, थोडीशी एक्स्ट्रा माहिती ही नवीन पुस्तकात दिलेली आहे। तर आता आपण अगोदर काय करणार आहोत माहितीये का? वाकाटक राजघराण्याबद्दल नवीन पुस्तकात काय माहिती दिलेली आहे ती आपण अगोदर पाहू। त्यानंतर जुन्या पुस्तकामध्ये जे आपण नोट्स काढलेले आहेत त्याच्यामध्ये काय माहिती होती ते पाहू। म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन आपलं होऊन जाईल। वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय होते? तर विंध्य शक्ती असे होते। विंध्य शक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला। विंध्य शक्तीनंतर कोण राजा झाला? तर विंध्य शक्तीनंतर प्रवरसेन हा राजा झाला। प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले। त्यातील दोन शाखा प्रमुख होत्या। पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन म्हणजे नागपूरजवळ येथे होती। तर दुसऱ्या शाखेची राजधानी वत्स्यगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम जिल्ह्यात येथे होती।
विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवर्सन यांनी वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. वाकाटक साम्राज्याचा विस्तार कोण केला? तर विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवर्सन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. प्रवर्सन याच्या कारकिर्दीत वाकाटकांचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात प्रदेशांपर्यंत दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत पसरले. कोणाच्या कारकिर्दीत वाकाटकांचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत पसरले? तर प्रवरसेन याच्या काळामध्ये. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. कोल्हापूरचे त्या काळातील म्हणजे वाकाटक काळातील नाव काय होते? तर कुंतल असे होते. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता याची माहिती आपण यापूर्वी घेतली होती. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्र की या प्राकृतिक भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. ही झाली नवीन पुस्तकातील माहिती. आता आपण जुन्या पुस्तकातील माहिती पाहू, म्हणजे काय भाग वगळला गेला होता ते आपल्याला समजेल. इसवी सनाच्या 3rd century विदर्भात उदयाला आलेल्या या घराण्याची स्थापना विंध्यशक्ती या राजाने केली. नवीन पुस्तकामध्ये सुद्धा असंच होतं. वाकटकांची सत्ता मध्य प्रदेशापासून दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेली होती. पहिला प्रवसेन हा सर्वात प्रसिद्ध वाकटक राजा होता. सर्वात प्रसिद्ध वाकटक राजा कोण? तर पहिला प्रवसेन. त्याने वाकटकांचे राज्य उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत वाढवले. वाकटकांनी आपले साम्राज्य कुठून कुठपर्यंत वाढवले? तर प्रवसेन याने वाकटकांचे राज्य उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत आणि दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत वाढवले. हरिसेन हा वाकटकांचा शेवटचा राजा होता. परीक्षेत प्रश्न विचारतील वाकटकांचा शेवटचा राजा कोणता? तर वाकटकांचा शेवटचा राजा हा हरिसेन होता. हरिसेन हा कोणता राजा होता? तर हरिसेन हा वाकटकांचा शेवटचा राजा होता. हरिसेनाचा मंत्री वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. त्यानेच अजिंठा येथील 16व्या क्रमांकाचे लेणे खोदून घेतले. कोणी खोदून घेतले? तर हरिसेनचा मंत्री वराहदेव. यानी हरिसेनचा मंत्री कोण होता? तर हरिसेनचा मंत्री वराहदेव हा गौतम बुद्धांचा अनुयायी होता. वाकाटकांनी त्यांच्या काळात महाराष्ट्रीय प्राकृतिक भाषेत विपुल ग्रंथरचना केली. प्रसिद्ध संस्कृत कवी कालिदास याने मेघदूत हे काव्य याच काळात लिहिले. तर वाकाटक राजघराण्यातील एवढ्याच गोष्टी महत्वाच्या होत्या की इसवी सनाच्या 3rd century विदर्भात उदयाला आलेल्या या घराण्याची स्थापना विंध्यशक्तीने केली होती. वाकाटकांची सत्ता मध्य प्रदेशापासून दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत पसरली होती. पहिला प्रवसेन हा सर्वात प्रसिद्ध वाकाटक राजा होता. त्याने वाकाटकांचे राज्य उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत वाढवले. हरिसेन हा वाकाटकांचा शेवटचा राजा होता. हरिसेनाचा मंत्री वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. त्यानेच अजिंठा येथील 16व्या क्रमांकाचे लेणे खोदून काढले होते. बस एवढ्या गोष्टी वाकाटक घराण्याबद्दल महत्वाच्या आहेत. आता चालुक्य हे जे काही राजघराणे आहे याच्यामध्ये जुन्या पुस्तकात आणि नवीन पुस्तकात जशाच तशी माहिती आहे. फक्त एखादा दुसरा शब्द बदल आहे. काय शब्द बदल आहे ते आपण पाहू. जास्त काही तेवढा बदल नाहीये. इसवी सनाच्या 6व्या शतकात पहिल्या फुलकेशी याने चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन केली. चालुक्य घराण्याची सत्ता कोणी स्थापन केली? तर चालुक्य घराण्याची सत्ता ही पहिला फुलकेशी याने स्थापन केली. इसवी सनाच्या 7व्या शतकात पहिल्या फुलकेशी याने चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन केली. तर इसवी सनाच्या 6व्या शतकात पहिल्या फुलकेशी याने चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन केली. आजच्या कर्नाटक राज्यात बदामी येथे त्या घराण्याची राजधानी होती म्हणून त्यांना बदामीचे चालुक्य असे म्हणतात. बदामीचे चालुक्य कोणाला म्हणतात? तर आजच्या कर्नाटक राज्यात बदामी येथे त्या घराण्याची राजधानी होती. कुठल्या घराण्याची? चालुक्यची. ती चालुक्यचा राजा कोण होता? पुलकेशी. आणि चालुक्य घराण्याचे संस्थापक कोण होता किंवा त्या घराण्याची सत्ता कोणी स्थापन केली होती? तर पुलकेशी याने. बदामीचे प्राचीन नाव वातापी होते. आता नवीन पुस्तकामध्ये बदामीचे प्राचीन नाव वातापी दिलेलं आहे. एवढं एकच विधान नवीन पुस्तकामध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले. सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण कोणी परतवून लावले? तर चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने कोणाचे आक्रमण परतवून लावले? तर सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले. चालुक्यांच्या काळात अनेक तलाव व मंदिरे बांधली गेली. चालुक्यांच्या काळात काय बांधली गेली? तर चालुक्यांच्या काळात अनेक तलावे व मंदिरे बांधली गेली. त्यापैकी बदामी, ऐहोळे व पट्टकर येथे बांधलेली मंदिरे प्रसिद्ध आहेत. चालुक्यांच्या काळात अनेक तलावे मंदिरे बांधली गेली. त्यापैकी बदामी, ऐहोळे व पट्टकल येथेही बांधलेले मंदिरे आहेत. आता बदामी, ऐहोळ, पट्टकल हे कुण्या काळातील मंदिरे आहेत? तर हे चालुक्य काळातील मंदिरे आहेत. आता वगळलेला भाग, आता ह्या ज्या काही 2-4 ओळी आहेत ह्या नवीन पुस्तकामध्ये नाही आहेत. हा भाग
नवीन पुस्तकामध्ये वगळलेला आहे, पण आपल्या परीक्षेला टीईटी मध्ये विचारला गेला होता जो की जुन्या पुस्तकातला आहे. या काळात म्हणजे चालुक्य काळात संस्कृत व कन्नड भाषेत विपुल साहित्य निर्माण झाले. कोणत्या काळात संस्कृत व कन्नड भाषेत साहित्य निर्माण झाले? तर चालुक्य काळात संस्कृत व कन्नड भाषेत विपुल प्रमाणात साहित्य निर्माण झाले. पूज्यपाद, सामंत ब्रज यांसारखे प्रतिभावंत कन्नड कवी चालुक्य काळात निर्माण झाले. आता इथं दोन प्रश्न होऊ शकतात. पूज्यपाद, सामंत ब्रज यांच्यासारखे प्रतिभावंत कन्नड कवी कोणत्या काळात निर्माण झाले? तर पूज्यपाद, सामंत ब्रज यांसारखे प्रतिभावंत कन्नड कवी हे चालुक्य काळात निर्माण झाले. आता दुसरा प्रश्न असा असू शकेल की प्रतिभावंत कन्नड कवी तेही चालुक्य काळात कोणते होते? तर पूज्यपाद व सामंत भद्र यांसारखे प्रतिभावंत कन्नड कवी चालुक्य काळात निर्माण झाले. बस एवढी चालुक्याबद्दल माहिती आहे. चालुक्याबद्दल काय माहिती लक्षात ठेवायची आहे? तर इसवी सनाच्या 6व्या शतकात पहिला पुलकेशी याने चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन केली. आजच्या कर्नाटक राज्यातील बदामी येथे त्या घराण्याची राजधानी होती, म्हणून त्यांना बदामीचे चालुक्य असे म्हणतात. बदामीचे प्राचीन नाव हे वातापी होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतून लावले होते. चालुक्यांच्या काळात अनेक तलाव व मंदिरे बांधली गेली होती, त्यापैकी बदामी, ऐहोळ व पट्टक्कल हे बांधिले मंदिरे प्रसिद्ध होते. चालुक्य काळात संस्कृत व कन्नड भाषेत विपुल साहित्य निर्माण झाले. पूज्यपाद, सामंतबद्ध यांसारखे प्रतिभावंत कन्नड कवी चालुक्य काळात निर्माण झाले. एवढ्या ओळी चालुक्याबद्दल महत्वाच्या आहेत, त्या परीक्षेला विचारल्या जातात, विचारल्या गेलेल्या आहेत. आता आपण पल्लवी या राजघराण्याबद्दल माहिती घेऊ. इसवी सनाच्या 6व्या शतकात दक्षिण भारतात चालुक्य सत्तेबरोबरच पल्लवांची सत्ता प्रबळ झाली होती. प्रश्न दोन तयार होऊ शकतात. चालुक्य सत्तेबरोबर कोणाची सत्ता प्रबळ झाली होती? तर पल्लवांची सत्ता. इसवी सनाच्या 6व्या शतकात कोणत्या भागात चालुक्य सत्तेबरोबर पल्लवांची सत्ता ही प्रबळ झाली होती? तर दक्षिण भारतात. कांची ही पल्लवांची राजधानी होती. पल्लवांची राजधानी कोणती होती? तर पल्लवांची राजधानी कांची होती. कांची ही कोणाची राजधानी होती? तर कांची ही पल्लवांची राजधानी होती. आता जुन्या पुस्तकामध्ये महेंद्र वर्मा हा पल्लव राजा कर्तबगार आणि विद्वान होता. महेंद्र वर्मा असं जुन्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, पण नवीन पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे? महेंद्र वर्मन. तर महेंद्र वर्माचा महेंद्र वर्मन केलेला आहे नवीन पुस्तकामध्ये. तर आता आपण महेंद्र वर्माला महेंद्र वर्मनच म्हणू, कारण नवीन पुस्तकामध्ये त्यांचा उल्लेख महेंद्र वर्मन असा केलेला आहे. महेंद्र वर्मन हा पल्लव राजा कर्तबगार आणि विद्वान होता. कोणता पल्लव राजा कर्तबगार आणि विद्वान होता? तर महेंद्र वर्मन हा पल्लव राजा कर्तबगार आणि विद्वान होता. महेंद्र वर्मनने संगीतावरही ग्रंथ लिहिला, तसंच त्याने चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलांना प्रोत्साहन दिले. महेंद्र वर्मन स्वतः नाटककार होता. स्वतः नाटककार कोण होता? महेंद्र वर्मन. आणि महेंद्र वर्मन हा कुठला राजा होता? तर पल्लव राजघराण्यातील राजा होता. महेंद्र वर्मनाचा मुलगा नरसिंह वर्मन हा पराक्रमी होता. महेंद्र वर्मनाचा मुलगा कोण? नरसिंह वर्मन हा काय होता? तर पराक्रम होता. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा त्याने पराभव केला. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा पराभव कोण केला? तर महेंद्र वर्मनचा मुलगा नरसिंह वर्मन याने चालुक्यचा दुसरा राजा पुलकेशी याचा पराभव केला. नरसिंह वर्मनच्या काळात युआन शांग याने कांचीला भेट दिली. कोणाच्या काळात युआन शांग याने कांचीला भेट दिली? तर नरसिंह वर्मन याच्या काळात युआन शांग याने कांचीला भेट दिली. प्रसिद्ध संस्कृत कवी भारवी पल्लवांच्या दरबारी होता. हा प्रसिद्ध कवी पल्लवांच्या दरबारी होता. तर भारवी हा प्रसिद्ध कवी पल्लवांच्या दरबारी होता. नरसिंह वर्मनच्या काळात महाबलीपुरम येथे प्रसिद्ध रथमंदिरे तयार झाली आणि नवीन पुस्तकामध्ये खोदविली गेली असा उल्लेख केलेला आहे. आणि ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदली गेलेली आहेत. एवढं एक नवीन वाक्य नवीन पुस्तकामध्ये ऍड केलेलं आहे, जे की जुन्या पुस्तकामध्ये नव्हतं. नरसिंह वर्माच्या काळात महाबलीपुरम येथे प्रसिद्ध रथमंदिरे तयार झाली. ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदविलेली आहेत. आता इथून जो भाग आहे तो नवीन पुस्तकामध्ये नाहीये, तो वगळलेला आहे. पल्लव राजे विद्या व कलांना प्रोत्साहन देणारे होते. पल्लव राजे कशाला प्रोत्साहन देणारे होते? तर पल्लव राजे हे विद्या व कलांना प्रोत्साहन देणारे होते. पल्लवांचे आरमार प्रबळ सुसज्ज होते. त्यांच्या काळात भारताच्या आग्नेय आशियाशी जवळचा संबंध आला. पल्लव काळात देशांतर्गत या देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला. आता वगळलेला भाग आणखीन परत आहे. पल्लव राजे शैव व वैष्णव पंथाचे आश्रयदाते होते. हे वाक्य नवीन पुस्तकामध्ये नाहीये, जुन्या पुस्तकामध्ये आहे. पल्लव राजे शैव व वैष्णव पंथांचे आश्रयदाते होते.
पल्लव राजे कशाचे आश्रयदाते होते तर शैव वैष्णव पंथांचे आश्रयदाते होते. पल्लवांच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने व न्यायाने वागवले जाई असेच वर्णन युआन शांग या चीनी प्रवाशाने केले आहे. आता आपण पाहू संगम साहित्य. हा संगम साहित्याचा भाग जुन्या सावीच्या पुस्तकामध्ये दक्षिणेकडील प्राचीन राजे याच टॉपिकमध्ये दिलेला आहे, पण हा भाग नवीन सावीच्या पुस्तकामध्ये प्राचीन भारत आणि संस्कृती याच्यामध्ये टाकलेला आहे. दक्षिण भारतात विद्वान साहित्यकांच्या सभा वेगवेगळ्या कालखंडात भरल्या गेल्या, त्यांना संगम साहित्य म्हणतात. त्या सर्व विद्वान एकत्र येऊन चर्चा करत त्यांच्यातून जी साहित्य निर्माण झाली त्यांना संगम साहित्य असे म्हणतात. जी साहित्य तमिळ भाषेत निर्माण झाली दोन्ही प्रकारात गद्य आणि पद्य त्यांना संगम साहित्य असे म्हणतात. संगम साहित्यातील सिल्लपदीकरम व मल्ली मेखलाई ह्या दोन महाकाव्य प्रसिद्ध आहेत. संगम साहित्यातील कोणते दोन महाकाव्य प्रसिद्ध आहेत तर सिल्लपदीकरम व मणी मेखलाई हे दोन महाकाव्य प्रसिद्ध आहेत. आता दुसरा प्रश्न असा तयार होऊ शकेल की सिल्लपदीकरम आणि मणी मेखलाई हे कोणते महाकाव्य आहेत, तर हे संगम साहित्यातील महाकाव्य आहेत. या साहित्यांमधून दक्षिण भारताच्या प्राचीन इतिहास व लोकजीवनाची माहिती मिळते. एवढा भाग हा प्राचीन भारत आणि संस्कृती मध्ये नवीन सहावीच्या पुस्तकामध्ये ऍड केलेला आहे, पण जुन्या सहावीच्या पुस्तकामध्ये ह्याच टॉपिकमध्ये ऍड केलेला आहे. आता आहे राष्ट्रकूत राजघराणे, जे की जुन्या सहावीच्या पुस्तकामध्ये नाहीये. नवीन सहावीच्या पुस्तकामध्ये राष्ट्रकूट राजघराण्याबद्दल फक्त 4-5 महत्वाच्या ओळी टाकलेल्या आहेत. त्या कोणत्या, तर राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरली होती. दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. कृष्ण राजा पहिला याने वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर खोदले. वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी खोदले, तर कृष्ण राजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदले. आणि कृष्ण राजा पहिला हा कोण होता, तर राष्ट्रकूट राजघराण्यातील राजा होता. बस एवढी नवीन माहिती नवीन सहावीच्या पुस्तकामध्ये ऍड केलेली. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी जे काही तुम्हाला नोट्स पॉइंट ऑब्जेक्टिव्ह महत्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल, त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं, कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून सबस्क्राईब करा, त्यानंतर घंटी वाजवा. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. तर पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण नोट्स घेऊन.